हाय गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय इज जयदीप बन्ने वी आर डिस्कसिंग ऑलरेडी वी आर स्टार्टेड द एन सी आर टी चॅप्टर ऑफ इलेक्ट्रोस्टिक इलेक्ट्रोसॉटीमधील आपण चॅप्टर्स बारावीमधील चॅप्टर स्टार्ट केला त्या चॅप्टर इज इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड्स दिस इज लेक्चर नंबर थर्ड मराठी आणि इंग्लिशमध्ये आपले लेक्चर असेल काय काय लेक्चर आहे आता आतापर्यंत ह्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं आपण वॉट इज बाय चार्ज चार्ज इज अ इंट्रेन्सिक प्रॉपर्टी ऑफ द मॅटर वी नो दॅट प्रत्येक मॅटरमध्ये काय असेल प्रत्येक मॅटरमध्ये काय असतात चार्जेस असतात इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन तिन्ही चार्जेस देर आर टू टाइप्स ऑफ चार्जेस पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज नाव अजून काय सांगू शकतो आपण प्रॉपर्टीज ऑफ चार्ज देर आर ॲट्रॅक्टिव चार्जेस काय असतात अट्रॅक्टिव्ह रिपल्सिव्ह त्याच्यानंतर ॲडिटिव्ह चार्जेस आपण ॲड करू शकतोय क्वांटायझेशन ऑफ चार्ज देर आर नंबर ऑफ प्रॉपर्टीज आर देर नेक्स्ट वी आर डिस्कसिंग प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज नेक्स्ट वी आर डिस्कसिंग मेथड ऑफ चार्जिंग बाय कंडक्शन मग त्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ पॉईंट बघितले नेक्स्ट वी आर डिस्कसिंग प्रिन्सिपल कॉन्जर्वेशन ऑफ चार्ज नाव इन दिस लेक्चर वी आर डिस्कसिंग अँड ऑलरेडी वी आर डिस्कसिंग रिलेटिव परमिट्युटी अँड परमेबिलिटी इन दिस लेक्चर वी आर डिस्कसिंग अँड वी आर डिस्कसिंग द कुलम्स लॉ ऑलरेडी वी आर डिस्कसिंग कूलम्स लॉ What is Coulomb's law? Consider two charges q1 q2 is directly that uh, and separated by distance r. Consider charges uh, q1 q2 separated by distance r. Then the electrostatic force is then force is equal to k q1 q2 upon r square, where k is a constant q1 q2 is a charge and r is a distance between them r square. सो नाव हियर वी आर डिस्कसिंग इथं इथं आपण काय भेटला दोन चार्जेसमध्ये असणारा फोर्स काय असतो आहे तो जर इथं माझा एक चार्ज क्यू वन असेल इथं चार्ज क्यू टू असेल आणि हे किती असेल सेपरेटेड बाय डिस्टन्स किती आहे आर आहे तर त्यांच्यामध्ये फोर्स किती असेल एफ इज इक्वल टू के क्यू वन क्यू टू अपॉन आर स्क्वेअर के म्हणजे आपल्याला माहिती आहे के किती असतो आहे वन अपॉन फोर पाय एफ्सॉंग नॉट फोर पाय एफ नॉट सर फोर पाय कारोट काय ॲफलॉंग नॉट इज अ परमिटिविटी ऑफ व्हॅक्यूम ॲफ लॉन इज अ परमी म्हणजे परमेबल करतोय का नाही मी तुम्हाला एक्झापास होतं कानपाड लाव कानपाड हवेमध्ये कानपाड लावला तर काय इफेक्ट आपल्याला कसा जाणवतो आहे आणि पाण्यामध्ये कानपाड लावला त्यात माणसाला तर कसा इफेक्ट जाणवतो आहे विच इज कॉल्ड अज परमेबिलिटी परमेबल करतो आहे का नाही हे आपण त्याच्यामध्ये सांगतोय नाव वी आर डिस्कसिंग हिअर नेक्स्ट पॉईंट इज अवर फोर्सेस किंवा फोर्स बिटवीन फोर्स बिट्वीन मल्टिपल चार्जेस फोर्स बिटवीन मल्टिपल चार्जेस जर आता का बगित आपन, बगित लग, आता कुलमसुलामध्ये काय बघितलं बघा आपण फोर्स बिटवीन टू चार्जेस बघितलं आता आपल्याला बघायचं आहे फोर्स बिटवीन मल्टिपल चार्जेस म्हणजे इथे एक चार्ज आहे इथे एक चार्ज आहे माझा इथे एक चार्ज आहे असे नंबर ऑफ चार्जेस असतील कन्सिडर करूया आपण ही तीन चार्ज आहेत दिस इज चार्ज क्यू वन दिस इज चार्ज क्यू आणि दिस इज चार्ज क्यू टू ह्या क्यू वन आणि सुरुवातीला ह्या क्यू वन क्यू वन मुळं क्यू टूवर काय फोर्स ॲक्ट होतोय नेक्स्ट क्यू टू मुळं क्यू वनवर किती फोर्स ॲक्ट होतोय तो आपण सुरुवातीला काढतो आहे म्हणजेच काय करतो आहे बघा फोर्स ऑन क्यू वन फोर्स दिस इज सेपरेटेड बाय डिस्टन्स आर दिस इज सेपरेटेड बाय डिस्टन्स आल्सो दिस इज आर वन टू दिस इज आर वन दिस इज आर वन टू आर वन थ्री वी वी कन्सिडर आर वन थ्री

कारण का हे कन्सिडर ही पॉझिटिव्ह चार्ज असेल ही तीनही पण माझं पॉझिटिव्ह असेल तर काय करणार रिपेल करणार आहेत त्याच्यामुळे काय होईल क्यू वन क्यूवर ॲक्ट झाला तर काय होणार एफ क्यू वन क्यू क्यू टू क्यूवर ॲक्ट झाला तर काय होईल एफ क्यू टू क्यू समजतंय का बघा क्यू वन क्यू टूवर क्यू वन क्यूवर ॲक्ट झाला तर काय होईल एफ क्यू वन क्यू अँड फोर्स क्यू टू ॲक्ट ऑन क्यू वन सो एफ क्यू टू क्यू सो धीस रिझल्टन्ट फोर्स ऑर नेट फोर्स इज डुनेटेड बाय हियर यफ दिस इज यफ नेट फोर्स और वी कॉल्ड ॲज रिझल्टन्ट फोर्स याच्यामध्ये बघा कोर्स बिटवीन मल्टिपल चार्जेस प्रिन्सिपल ऑफ सुपर पोझिशन ऑफ चार्ज प्रिन्सिपल ऑफ सुपर पोझिशन प्रिन्सिपल ऑफ सुपर पोझिशन वी कन्सिडर हिअर आपण काय घेतो इथं प्रिन्सिपल ऑफ सुपर पोझिशन काय होते बघा प्रिन्सिपल ऑफ सुपर इट टेक प्लेस टू थिंग्स इट टेक प्लेस टू थिंग्स यांच्यामध्ये दोन गोष्टी येतात एक म्हणजे नेट फोर्स काढतो आपण नेट फोर्स ऑन एनी चार्ज नेट फोर्स ऑन एनी चार्ज इज द इज द वेक्टर सम ऑफ वेक्टर सम ऑफ ऑल द फोर्सेस एक्टिंग ऑन दैट चार्ज का नेट फोर्स ऑन एनी चार्ज इज द वेक्टर सम ऑफ आता इत होर्स हाथ चार्ज चार्ज कन्सिडर करू अपन इतना हा एक माझा काय आहे चार्ज क्यू वन आहे आणि ह्यात माझा चार्ज किती आहे क्यू आहे तर ह्या क्यू वनमुळं ह्या क्यूवर चार्ज किती ॲक्ट होत आहे तो काय तो काय असेल इथ इट इज अ किंवा आप आपल्याला माहिती आहे किती असेल तो एफ क्यू वन एफ क्यू वन क्यू अपॉन एफ फिजिकल टू के क्यू वन क्यू अपॉन आर स्क्वेअर कारण हे डिस्टन्स किती आपलं आर असेल कन्सिडर करा नाव आता असं जर नंबर ऑफ चार्ज आता आपण इथे एक चार्ज घेतला होता तो काय असेल क्यू टू असेल नेट फोर्स ऑन एनी चार्ज नेट फोर्स ऑन एनी चार्ज इज अ व्हॅक्टर सम ऑफ ऑल द फोर्सेस ॲक्टिंग ऑन चार्ज तो नेट फोर्स किती ॲक्ट होते म्हणजेच हा टोटल ह्या क्यूवर चार्ज काय असेल आपल्या इथं बघितला बघा आपण तो नेट फोर्स माझा काय असेल नेट फोर्स ऑफ किती असेल यफ क्यू वन क्यू प्लस यफ क्यू वन क्यू प्लस नेक्स्ट यफ क्यू टू क्यू तो नेट फोर्स परत लिहितो बघा नेट फोर्स ऑन एनी चार्ज इज द व्हेक्टर सम ऑफ ऑल द फोर्स ॲक्टिंग ऑन द चार्ज टोटल फोर्स किती ॲक्ट होता याच्या चार्ज क्यूवर यफ क्यू किंवा यफ नेट इज इक्वल टू यफ क्यू वन क्यू प्लस यफ क्यू टू क्यू चार्ज क्यू वन ॲक्ट ऑन क्यू क्यू चार्ज क्यू टू ॲक्ट ऑन क्यू दोन फोर्स आपल्याला जर मिळाले तर आपण काय करू शकतो आपल्याला नेट फोर्स आपण काढू शकतो असे नंबर ऑफ चार्जेस असतील तर आपण तिथं नेट फोर्स काढता येते आपल्याला नेक्स्ट सेकंड द इंडिव्हिज्युअल द इन डिव्हिज्युअल द इंडिव्हिज्युअल फोर्स द इंडिव्हिज्युअल फोर्स बिटवीन टू चार्जेस The individual force between two charges are unaffected. The individual force between two charges are unaffected due to presence of other. Presence of other. द इंडिव्हिज्युअल फोर्स आता दोन चार्जमधला चार्ज फोर्स ह्या चार्ज आणि ह्या चार्जमधला फोर्स असेल हा चार्ज माझा क्यू वन आहे हा चार्ज क्यू टू आहे आणि इथं एक चार्ज आणि कुठला आहे क्यू थ्री आहे इथं चार्ज माझा काय आहे क्यू फोर आहे तर या क्यू क्यू टूवर चार्ज काढ फोर्स काढत असेल तर ह्या ह्या क्यू वनमुळं ह्या क्यू टूवर इफेक्ट पडतो आहे ह्या क्यू क्यू फोरमुळं क्यू टूवर इफेक्ट पडतो आहे ह्या क्यू थ्रीमुळं क्यू टूवर इफेक्ट पडतो म्हणजे हा इट इज अ द इंडिविजुअल फोर्स बिट्वीन टू चार्जेस आर अनअफेक्टेड म्हणजे हा इंडिविजुअल फोर्स आहे सो प्रत्येकाचा विच इज अनअफेक्टेड ड्यू टू प्रेजेंस ऑफ ऑदर ह्या चार्जमुळे ह्या ह्या दोन्हीवरती फोर्स इफेक्ट पडणार नाही याच्यामुळं ह्याच्यावरती काय इफेक्ट पडणार नाही हा माझा चार्ज काय असेल क्यू वन हा जर दोन क्यू वन क्यू टू पॉझिटिव्ह असतील तर हा चार्ज कसा असेल माझा यफ फोर्स ऑफ क्यू वन ड्यू टू क्यू टू हा क्यू टू फोर्स नेक्स्ट हा माझा फोर्स आहे असा येणार आहे हा याच्यावर काय इफेक्ट करणार नाही हा याच्यावर हा याच्यावर इफेक्ट करणार आहे याच्यामुळे हा याच्यावर काय इफेक्ट करणार लक्षात ठेवा नाव हा चार्ज काय असेल माझा एफ क्यू थ्री क्यू टू हा काय असेल माझा एफ क्यू फोर क्यू टू समजते का बघा प्रत्येकाचा प्रत्येकाचा फोर्स वेगळा असेल प्रत्येकाचा आणि मग आपण काय करतोय त्याचा नेट फोर्स कॅल्क्युलेट करतोय मग आपण त्याचा काय करतोय नेट फोर्स कॅल्क्युलेट करतोय समजते का इथंपर्यंत सर्वांना नाव दिस इज अ नंबर ऑफ चार्जेस असेल तर आपण अशा पद्धतीने नेट uh, नेट आपण नेट फोर्स कॅल्क्युलेट करून काय करतोय आपण तिथला फोर्स काढत असतोय नाव हिअर वी आर डिस्कसिंग

काय आपल्या गल्लीतलं कुत्रं त्याचा एक इलाका असतो इलाका म्हणतो आपण इलाका इथं गल्लीतलं कुत्रा असेल इथं गल्लीतलं कुत्रा असेल आणि हिघडं गल्ली आहे आपली त्याचा आणि इकडे एक दो इकडे एक गल्ली आहे आणि कुत्रं इथं झोपतोय ते तर याचा काय असेल ह्याडा ह्याचा इकडे एक इलाका असेल ह्याचा इकडे एक इलाका असेल किंवा आपलं काय असेल रान इथं आहे इथं आपलं घर आहे ह्या घरापासून काय करतोय आपलं रान असं आपण आपण इलाका असा बांधतोय की गोल असं आपलं रान पाहिजे आपलं स्वप्न म्हणजे असं असं जास्त जास्त की गोल असं आपलं रान पाहिजे आपलं घर इथं पाहिजे सेंटरला आणि गोल आपलं असं रान पाहिजे म्हणजे त्याची ती फिल्ड झाली त्याची ती फिल्ड फिल्ड म्हणजे आपण काय म्हणतो ते फिल्ड वर्क म्हणते तसं रान हे रानातलं हे आहे म्हणजे ह्या ह्या टाईप ह्या टाईप लक्षात ठेवा म्हणजेच काय प्रत्येक का आता चार्ज कन्सिडर काय करूया आपण इथं एक चार्ज आहे कन्सिडर चार्ज क्यू वन आहे आणि ह्याचे काय असेल ह्या चार्ज क्यू वनची काय असेल ही फिल्ड असेल ह्या चार्ज किंवा वन काय असेल फिल्ड असेल म्हणजेच काय आता ह्या च ह्या ह्या चार इथं जर कुठ दुसरा कुठला चार्ज आला तो काय होईल इथे एक दुसरा चार्ज आणलो मी क्यू टू चार्ज आणलो तो एकतर अट्रॅक्ट होईल किंवा काय होईल हा पॉझिटिव्ह असेल माझा तर हा पॉझिटिव्ह असेल तर काय होईल हा रिपेल होईल हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह असेल तर काय होईल हा अट्रॅक्ट होईल समजते का बघा जर माझा क्यू टू चार्ज इथं आणलो मी क्यू टू चार्ज माझा इथं आहे तर काय होईल तो काहीच इफेक्ट पडणार नाही याच्या आणि याच्यामुळे कारण का याची फिल्ड एवढीच आहे हो याची फील्ड काय इलेक्ट्रिक फील्ड काय आहे एवढीच आहे समजतं का बघा इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असते इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण सोप्या भाषेत सांगू शकतो की इलाका आपला इलाका असतो त्याला म्हणतो काय आपण फील्ड इलाका इलाका आपण म्हणतोय बघा त्या पद्धतीनं आपण काय म्हणू शकतो फील्ड याच्यामध्ये काय आहे बघा इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाईन ॲज इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाईन ॲज space around space around a charge space around a charge in which space around a charge in which another charge another charge experience experience electric स्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन का होते इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइन ऐज अ स्पेस अराउंड इलेक्ट्रिक मजेस का एखाद चार्ज का चार्ज पास जो स्पेस आल इट इज अ स्पेस अराउंड अ चार्ज इन विच अनादर चार्ज एखाद चार्ज का एक जर एक्सपीरियंस के इलेक्ट्राटिक फोर्स एक्सपरियन्स के अट्रैक्शन किए तो एट्रैक्शन और रिपल्शन ॲट्रॅक्शन किंवा रिपल्शन चार्जने एक्सपिरियन्स केला की काय असेल ती त्याची इलेक्ट्रिक फील्ड आता ही इलेक्ट्रिक फील्डमध्ये असेल काय नाही कारण इलेक्ट्रिक फील्ड इथंपर्यंत आहे इलेक्ट्रिक फील्ड इथं असतं तर हा चार्ज आला असा त्याला ॲट्रॅक्शन किंवा रिपल्शन फोर्स एक्सपिरियन्स केला असा इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच काय असते इट इज अ स्पेस अराऊंड विच इट इज अ स्पेस अराऊंड अ चार्ज इन विच अनादर चार्ज एक्सपिरियन्सड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अट्रॅक्शन ऑर रिपल्शन म्हणजेच त्या भोवतीची काय असेल ती त्याची इलेक्ट्रिक फील्ड असेल आपण कसं इलाका म्हणतोय बघा आता कुत आज एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं नंबर ऑफ इलाका आपल्या गल्लीतला इलाका आपला तो इला इला इलाका असेल त्याबद्दल लक्षात ठेवा इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाईन ॲज स्पेस अराऊंड द चार्ज इन विच अनादर चार्ज एक्सपिरियन्स द इलेक्ट्रॉटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन नाव आता असं काय असेल हे चार्ज क्यू वनची आपल्या इलेक्ट्रिक फील्ड आपण दाखवू शकतो नाव नेक्स्ट इलेक्ट्रिक नाव नेक्स्ट इज इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ स्ट्रेंथ म्हणजे काय ताकद इलेक्ट्रिक फील्डची ताकद किती आहे आपल्या ताकद कुठे जास्त असते इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ किंवा काय म्हणू शकतो आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इंटेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघा आता एक्झाम्पल तर कुठलं लक्षात ठेवा कुत्र्याचा एकदा आपण लक्षात ठेवा इथं माझा कुत्रा आहे इथं माझा कुत्रा आहे त्याची ताकद जास्त कुठं असेल एवढ्या भागात कोण येईल एवढ्या भागात कोण येईल ति तू फार त्याच्यावर भुकतो आहे लगेच किंवा अंगावर जातो डायरेक्ट याच्या याच्या वॉरंटेड इथं कोण जाईल इथं कोण जाईल इथं कोण तर आलं चुकून तर इथं काय होतं तो फक्त भुकतो आहे किंवा काय होईल थोडं फक्त धावून गेल्याचा अंगा फक्त प्रॅक्टिस धावून गेल्याची फक्त तो ॲक्शन करतो आहे कुत्रा इथून धावून गेल्याचे फक्त ॲक्शन करतोय आता याच्यामध्ये काय जाईल याच्यामध्ये कोणतं आलं तर काय होणार तो भुकणार आहे फक्त याच्यामध्ये कोणतं आलं काय काय करणार आहे भुकणार आहे म्हणजे इथं त्याची इथं काय असेल त्याची त्याची फील्ड जास्त असेल इथं त्याची फील्ड काय असेल जास्त असेल कारण का हा त्याचा इलाका आहे सगळा याच्यानंतर ह्या हा सेकंड इलाका सेकंड आपण कन्सिडर केला की काय असेल इथं इथं कोणतं चार्जरला किंवा इथं कोणतं फील्ड किंवा इथं कोणतं माणूस आला तो काय होईल भुकेल फक्त त्याच्यानंतर ह्याच्या याच्या इकडं कोणतं असेल इकडं कोणतं असेल तर तिथं काय करेल तो फक्त तिथं पण तिथं फक्त भुकेल म्हणजे त्याची फील्ड काय झाली कमी कमी झाली बघा कसं तो ला चार्जपासून आपण लांब लांब येऊ तसं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय झाली त्याची इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ काय झाली त्याची कमी कमी झाली हा कन्सेप्ट समजता कुत कुत्र्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा आणि त्याच्यावर आपल्याला चार्ज लक्षात ठेवा ठेवताना ह्या दोन्ही पद्धती असं लक्षात ठेवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशाने दाखवतोय आपण इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दाखवतो इन कशाने दाखवते आपण ई न इलेक्ट्रिक फील्ड समजली काय इट इज अ चार्ज इन विच अनादर चार्ज चार्ज एक्सपिरियन्स इलेक्ट्रॉटिक फोर्स एखाद्या चार्ज जवळ दुसरा चार्ज झाला त्यानं इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉटिक फोर्स जर एक्सपिरियन्स केला की त्याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रिक फील्ड e. e. इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ इट इज अ डिनेटेड बाय ई इट इज डिनेटेड बाय ई इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ electric field strength at a point is defined electric field strength at a point is defined as is defined as the force electric field strength at a point is defined as the force that a unit युनिट चार्ज एक्सपिरस वेन केप्ट ॲट दॅट पॉईंट केप्ट ॲट दॅट पॉइंट काय सांगितलं बघा सर काय सांगितलं इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ ॲट अ पॉईंट ॲट अ पॉईंट इज डिफाईंड ॲज इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजेच काय असते ॲज अ फोर्स दॅट अ युनिट चार्ज एक्सपिरियन्सला युनिट चार्ज एक्सपिरियन्स द व्हेन केप्ड ॲट दॅट पॉईंट काय होते बघा कन्सिडर ही क्यू वन आहे आणि क्यू वनची काय माझी ही इलेक्ट्रिक फील्ड आहे क्यू वनची काय माझी इलेक्ट्रिक फील्ड आहे इथं मी काय आणला एक क्यू क्यू माझा काय असेल इज अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज युनिट पॉझिटिव्ह चार्ज क्यू माझा काय असेल युनिट पॉझिटिव्ह चार्ज या युनिट पॉझिटिव्ह चार्जने किती फील्ड एक्सपिरियन्स करायला आहे हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज किती फील्ड एक्सपिरियन्स करतो म्हणजेच काय असेल त्याची इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे एक्झाम्पल काय लक्षात ठेवा इथं काय है करतो आहे आपण इथं पैलवान आहे किंवा इथं कुत्रं बांधलं आहे इथं कुत्रं बांधलं आणि इथं त्याचं काय असेल इथे एक लहान बारकं पिल्लू बांधलं इथं हे मोठं कुत्रा आहे आणि ते एक लहान पिल्लू बांधलं तर ह्या ह्याच्यामुळे ह्याच्यावर किती कारण पिल्लो आहे ना याच्यापेक्षा कितपट कित, कित म्हणजे हा ये ते पिल्लो म्हणजे एक, एक युनिट पॉझिटिव्ह तो या असं कन्सिडर करा आणि ह्याच्यामुळे हा किती 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 याच्यावर फोर्स एक्सपिरियन्स करतो ह्याच्यामुळे हा किती फोर्स एक्सपिरियन्स करतो म्हणजेच काय असेल तो इट इज अ इलेक्ट्रिक फिल्ड स्ट्रेंथ इलेक्ट्रिक फिल्ड स्ट्रेंथ ॲट अ पॉईंट इज डिफाईंड ॲज द फोर्स दॅट अ युनिट चार्ज युनिट चार्ज हा लहान कुत्रा हा लहान पिल्लू किती याच्यामुळे फोर्स एक्सपिरियन्स करतं तर तो म्हणजेच काय असतं युनिट पॉझिटिव्ह चार्ज आता इथं जर ह्या लहान पिल्लूला जर इथं बांधलं इथं जर जवळ बदल जवळ बांधलं तर काय असेल इथं हा हा फोर्स माझा काय असेल तिथं जास्त असेल जवळ बांधलं तर फोर्स काय असेल देतं जास्त कारण का जवळ भुकणार आहे ना लवकर हे तसं चार्ज लक्षात ठेवा चार्ज आता हा क्यू वन माझा चार्ज आहे हा क्यू माझा लांब चार्ज आहे हा दिस इज युनिट पॉझिटिव्ह चार्ज युनिट म्हणजेच काय असतं युनिट म्हणजे वन युनिट पॉझिटिव्ह वन एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज elect, तो एक्सपिरियन्स किती करतोय ह्या क्यू वन चार्जमुळे दिस इज कॉल्ड ॲज इलेक्ट इलेक्ट्र इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट इज डिफाईन ॲज दी फोर्स दॅट अ युनिट चार्ज एक्सपिरियन्स्ड वेन केप्ड ॲट दॅट पॉईंट त्याच्याजवळ ने त्याच्याजवळ किती ठेवतो आहे आपण त्याच्यावर टेका असेल ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डिपेंड असते ना हो आता इथं बघा तर कसं काढतो आहे आपण सुरुवातीला फोर्स इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू के ये सेपरेटर सेपरेट किए आर न सेपरेट है के क्यू वन क्यू अपॉन कार स्क्वेर के क्यू वन क्यू अपॉन आर स्क्वेर परंतु अपना महित है चार्ज ऑफ क्यू किए यूनिट पॉजिटिव चार्ज है मजेस के क्यू वन अपॉन कार स्क्वेर के क्यू वन अपॉन आर स्क्वेर समझते का बगा इलेक्ट्रिक फील्ड कैसे लिखू सकते इलेक्ट्रिक फील्ड ई इज इक्वल टू यफ अपॉन क्यू यफला बरोबर क्यू न डिवाइड केला की काय मिळेल तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड ही माझी काय असेल इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच काय युनिट पॉझिटिव्ह चार्जनं काय करायचं डिवाइड करायचं म्हणजे यफ इलेक्ट्रिक फील्ड फोर्सला काय करायचं शॉर्टमध्ये लक्षात ठेवा फोर्सला किंवा इलेक्ट्रोसॅटिक फोर्सला इलेक्ट्रोसॅटिक फोर्सला युनिट पॉझिटिव्ह चार्जनं डिवाइड करणे काय करायचं इलेक्ट्रॉसॉटिक इलेक् इलेक्ट्रॉटिक इलेक्ट्रॉसॉटिक फोर्सला युनिट पॉझिटिव्ह चार्जनं डिवाइड करणे ई इज इक्वल टू एफ पॉन क्यू आता मग युनिट काय येतील सर याचं सर याचं युनिट काय येईल इन बघा याचं युनिट काय येईल बघा इथं इलेक्ट्रिक फील्ड ई इज इक्वल टू येफ अपॉन क्यू इलेक् यफ इज अ इलेक्ट्रॉटिक फोर्स क्यू इज अ चार्ज वी नो दॅट फोर्थ युनिट काय असतं आहे न्यूटन आणि याचं काय असतं आहे कुलम धिस इज अ युनिट न्यूटन पर कुलम न्यूटन पर कुलम आपण किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला ऑर होल्ट पर मीटर होल्ट पर मीटर हे तुम्हाला कॅपॅसिटीमध्ये कवर होईल इट इज अ वेक्टर क्वांटिटी इट इज अ वेक्टर क्वांटिटी इट इज अ वेक्टर क्वांटिटी हा फोर्स वेक्टर आहे इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ इज ऑल्सो वेक्टर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इट इज ऑल्सो कॉल्ड आईज इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ परत जर सांगतो बघा इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच काय इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच परत सांगतो बघा याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड मीन्स इट इज अ चार द चार्ज इन विच अनादर चार्ज एक्सपिरियन्स इलेक्ट्रॉटिक फोर्स त्या चार्जमुळं दुसरा चार्ज किती फोर्स एक्सपिरियन्स असेल दिस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉसॉटिक इलेक्ट्रिक फील्ड नेक्स्ट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजेच काय युनिट पॉझिटिव्ह चार्जनं किती फोर्स एक्सपिरियन्स करायला आहे युनिट पॉझिटिव्ह चार्ज किती फोर्स एक्सपिरियन्स करायला आहे विच इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ इज इक्वल टू फोर्स अपॉन युनिट पॉझिटिव्ह चार्ज समजलं आहे बघा युनिट पॉझिटिव्ह चार्ज मग जनरल एक्सप्रेशन आपल्याला माहीत आहेत मग याच्यामध्ये मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ फि इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मॅ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असेल मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कन्सिडर काय हा चार्ज काय असेल माझा कॅपिटल क्यू चार्ज आहे आणि ह्या एक, एक आर डिस्टन्सवरती आर डिस्टन्सवरती काय माझा क्यू चार्ज आहे विच इज अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज सो चार्ज एक्सपिरियन्सड चार्ज एक्सपिरियन्सड क्यू ड्यू टू क्यू म्हणजे चार्ज हा क्यू किती चार्ज एक्सपिरियन्स केला आहे कशामुळं कॅपिटल क्यूमुळं कॅपिटल क्यूमुळं चार्ज किती एक्सपिरियन्सला करायला आहे तो आपण सांगू शकतो इथं सो लेटस कन्सिडर याच्यामध्ये काय लिहायचं बघा लेटस कन्सिडर चार्ज क्यू लेटेस्ट कन्सिडर चार्ज क्यू एट अ डिस्टन्स आर ॲट अ स्टन्स आर देर इज देर इज अनादर चार्ज चार्ज क्यू लेटेस्ट कन्सिडर चार्ज क्यू एट डिस्टन्स आर देर इज अनादर चार्ज क्यू लेट कंसीडर अ चार्ज क्यू इतना है अनादर चार्ज कन्सिडर कि डिस्टन्सर है डिस्टेंस वर है सो फोर्स एक फोर्स सो सो फोर्स ऑन क्यू सो फोर्स ऑन क्यू ड्यू टू सो फोर्स ऑन क्यू ड्यू टू क्यू मजेच का हा क्यू फोर्स एक्सपीरियन्स कर हा क्यूपासन हा 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 क्यू मजा कति फोर्स एक्सपीरियंस कर हा क्यूपस मेजेस का कॉल्ड हैच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी और इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ लेट अस कंसिडर चार्ज क्यू एट अ डिस्टन्स आर देर इज अनादर चार्ज क्यू सो फोर्स क्यू ड्यू टू क्यू विच इज विच इज नोटेड बाय फोर्स इज इक्वल टू के क्यू क्यू कैपिटल के हा क्यू क्यू अपॉन आर स्क्वेर फोर्स इज इक्वल टू आप है के क्यू क्यू अपॉन आर स्क्वेर नेक्स्ट नाव वी नो दैट इज इक्वल टू एफ अपॉन क्यू सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी और इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ इज इक्वल टू के क्यू अपॉन आर स्क्वेर के क्यू अपॉन आर स्क्वेर लक्षा ठेवा एक्सप्रेसन ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू के क्यू अपॉन आर स्क्वेर It is also follow it is also follow law of superposition. It is also follow law of superposition. That is uh, net electric field strength at the point is a vector sum of इंडिव्हिज्युअल चार्जेस याच्यामध्ये काय सांगू शकता इट इज फॉलो द लॉ ऑफ सुपरपोजिशन पोझिशन जे जे लॉ असतील त्याच्यामध्ये सम ऑफ द सम ऑफ फिल्ड स्ट्रेंथ इज म्हणजे व्हॅक्टर सम ऑफ इलेक्ट्रिक फिल्ड स्ट्रेंथ ड्यू टू इंडिव्ह्युज्युअल चार्ज आपण सांगू शकतो नंबर ऑफ याच्यामध्ये लॉ आपण सांगता येतात एक्झाम्पल येतील त्यावेळी अजून मी कन्सेप्ट याची क्लिअर करून सांगेन कन्सेप्ट समजला का बघा हा क्यू चार्ज हा क्यू ज लहान कुत्रं हे मोठ्या कुत्र्यामुळं किती भेल असेल किंवा किती थे, uh, ना ते कॉन्फिडन्स नसेल असेल आपण काय सांगू शकतो इथं हा तो फोर्स सांगू शकतो हे लक्षात ठेवा अशा पद्धतीनं विच इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ नाव नेक्स्ट इज अवर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड नेक्स्ट इज अवर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड तो इलेक्ट्रिक फील्ड मेजे तुम्हारा समझे कि चार्ज एक्सपिरियंस्ड बाय इलेक्ट्रोटिक फोर्स दे इट इज अ स्पेस अराउंड विथ इट इज अ स्पेस अराउंड विथ चार्ज एक्सपीरियंस बाय इलेक्ट्रॉटिक फोर्स और अट्रैक्शन और रिपल्शन कॉल्ड एज इलेक्ट्रिक फील्ड कैरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड का फर्स्ट कैरेक्टरिस्टिक्स का इलेक्ट्रिक फील्ड एट अ पॉइंट डज नॉट डिपेंड ऑन इलेक्ट्रिक फील्ड at a point doesn't depend electric field at a point doesn't depend doesn't depend on charge q as the ratio of as the ratio f upon q इज इन डिपेंडंट इज इन डिपेंड इज इनडिपे ईज इन डिपेंडंट का बट्रिक फील्ड ऐट अ पॉइंट डजंट डिपेंड इलेक्ट्रिक फील्ड ऐट अ पॉइंट इज डिपेंड ऑन चार्ज क्यू ऐज द चार्ज इज यू इज इंडिपेंडंट इंडिपेंडंट का तो चार्ज वर का इंडिपेन्डंट आल नेक्स्ट इलेक्ट्रिक फील्ड कशा एट पॉईंट डज नॉट डिपेंड ऑन द चार्ज क्यू एज द रेशो ऑफ एफ फोन क्यू इज इन डिपेंड ऑफ क्यू फॉर ए पॉझिटिव्ह फॉर ए पॉझिटिव्ह पॉईंट इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड रेडियली आउटवर्ड फॉर अ पॉझिट फॉर अ पॉझिटिव्ह पॉईंट इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्ट रॅडियली आउटवर्ड म्हणजेच काय असेल हा माझा पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ह्याची इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल बाहेर जाते रे इथून काय जाते बाहेर जाते कसे जाते काय जाते ते आपण फोटो बघणार तर लक्षात ठेवा फॉर अ पॉझिटिव्ह पॉईंट इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड रॅडियली आउटवर्ड थर्ड पॉईंट काय असेल फॉर ए निगेटिव्ह इलेक् फॉर ए निगेटिव्ह फॉर ए निगेटिव्ह पॉईंट इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड आउट इनवर्ड म्हणजेच काय असेल ती फॉर निगेटिव इलेक्ट्रिक फील्ड माझा मायनस क्यू असेल इथं तर माझी इलेक्ट्रिक फील्ड काय असेल आत येते अशी काय माझी इथे इलेक्ट्रिक फील्ड काय येते माझी इथं आत घरात येते आणि जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर घरातून बाहेर जाते आपली इलेक्ट्रिक फील्ड घरातून इलेक्ट्रिक फील्ड काय जाते आपण बाहेर जाते म्हणजेच काय घरात सगळे पॉझिटिव्ह विचारचे माणसं असतील तर आपल्याला काय इफेक्ट पडत नाही म्हणजे सगळे पॉझिटिव्ह विचार काय जाणार बाहेर बाहेर जाणार जर आपल्या घरात सगळी निगेटिव्ह माणसं असतील तर आपल्या घरात सगळं काय येणार निगेटिव्ह विचार निगेटिव्ह विचार येणार निगेटिव अशा लक्ष अशा पद्धतीने लक्षात ठेवा नाव मॅग्नेट्यूड ऑफ नाव मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू नाव मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज क्यू डिपेंड्स नाव मॅगनेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए चार्ज क्यू डिपेंड्स ऑन आर स्क्वेअर कशावर डिपेंड असेल तो आर स्क्वेअरवर डिपेंड असेल कशावर डिपेंड असेल तो आर स्क्वेअरवर डिपेंड असेल मॅगनेट्यू ऑफ ई ड्यू टू द चार्ज क्यू डिपेंड्स ऑन आर स्क्वेअर सो ॲट इक्वल डिस्टन्स सो ॲट इक्वल डिस्टन्स सो इक्वल डिस्टन्सेस फ्रॉम दी चार्ज फ्रॉम दी चार्ज क्यू ई विल बी ई विल बी सेम मॅग्नेट्यूड सेम मॅग्नेट्यूड ई विल बी सेम मॅग्नेट्यूड म्हणजेच काय असेल बघा काय सांगितलं आहे आता माझा काय असेल इथं इथं माझा चार्ज काय असेल क्यू वन असेल आणि ही माझी काय असेल ही माझी इलेक्ट्रिक फील्ड असेल हां दाखवलं मी इथे एक चार्ज माझा दा क्यू दाखवला तर हा जेवढा एक्सपिरियन्स चार्ज करेल हा चार्ज माझा इथं आणलो मी तेवढा चार्ज हा सर्कल आहे लक्षात ठेवा सर्कल आहे हा आणलो आहे तेवढाच चार्ज एक्सपिरियन्स का मॅग्नेट्यूडचं काय असेल सेम मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्युटे चार्ज क्यू डिपेंड ऑन द आर स्क्वेअर कशावर डिपेंड असेल ही आर स्क्वेअरवर डिपेंड असेल कशावर डिपेंड असेल आर स्क्वेअर सो ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम द चार्ज क्यू ही विल बी सेम मॅग्नेट्यूड इक्वल डिस्टन्स ऑफ चार्ज क्यू ई विल बी सेम मॅक् इथं काय इथं पण काय होईल इथं पण माझा चार्ज क्यू आता इथं पण माझा चार्ज क्यू आहे हा सेम असेल ना तर काय असेल सेम फील्ड काय करणार आहे तो एक्सपिरियन्स करणार आहे इथली हे हा फील्ड वेगळी एक्सपिरियन्स करणार आहे हा फील्ड काय करणार वेगळी एक फील्ड एक्सपिरियन्स करणार समजते काय हे पॉईंट क्लिअर झाले का बघा इथंपर्यंत पॉईंट क्लिअर झाले थँक्यू ऑल ऑफ यू